झुंड सिनेमामध्ये बाबूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या आरोपाखाली अभिनेता प्रियांशु क्षत्रियला अटक झालेली आहे. 5 लाखाचे दागिने आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी प्रियांशुला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, या संदर्भात मानकापूर पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना पोलिसांना जी प्राथमिक माहिती मिळाली होती की झुंजला जो अभिनेता होता, बालअभिनेता प्रियांशु, त्याचा देखील सहभाग आहे. मागच्या 3-4 दिवसापासून मानकापूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते आणि त्यासाठी प्रियांशुला ताब्यात देखील घेतलेलं होतं. आज जेव्हा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की या चोरीच्या प्रकरणामध्ये प्रियांशु आणि त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे. महत्वाची गोष्ट की आज त्याला अटक देखील दाखवण्यात आलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र कुठेतरी झुंड चित्रपट ज्या प्रकारे प्रदर्शित झाला होता आणि हे सगळे अभिनेते प्रकाश झोतामध्ये आलेले होते. झुंड चित्रपटाचा देखील एक उद्देश होता की गुन्हेगारीकडनं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेले हे सगळे कलाकार किंवा ते पार्श्वभूमी असलेले हे मुलं समाजाच्या चांगल्या मार्गाकडे यावं यासाठीचा जो प्रयत्न होता आणि त्यासाठी नागपूरचे जे प्रसिद्ध फुटबॉलपटू बारशी आहे ते देखील प्रयत्न करत होते. मात्र या चित्रपटामध्ये अभिनेत्याची भूमिका साकारणाराच प्रियांशु आपल्याला परत एकदा त्या मार्गाने जाताना दिसत आहे. सध्या तपास सुरू आहे, प्राथमिक स्तरावर पोलिसांचा तपास आहे. या प्रकरणामध्ये प्रियांशुसोबत आणखी इतर त्याचे कोणकोण मित्र होते याचा देखील तपास पोलिसांकडनं केला जात आहे. तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर आपण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.